शेतकरी बंधूंनो येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपल्या शेतीची मशागत योग्यरित्या करणे आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये जर आपण चांगल्या प्रकारे मशागत केली तर आपल्या शेतामध्ये तणांचा उपद्रव किडींचा उपद्रव रो, व रोगांचा उपद्रवसुद्धा रो हा कमी होतो आपल्या शेतातील जमिनीला कडक ऊन मिळाले तर त्याची मशागत खूप चांगल्या प्रकारे आपल्याला करता येते या पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या उन्हामुळे शेतामधील जमिनीमध्ये असलेले किडींचे कोश हे सुद्धा मरून पडतात व जी हानिकारक बुरशी असते ती बुरशीसुद्धा शक्यतो जिवंत राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणांच्या ज्या काशा म्हणजे तणांचे जे मुळं आहेत आणि त्याच्या ज्या फांद्या आहेत ह्या ज्या जमिनीमध्ये सतत राहतात ज्यामुळे आपण भरमसाठ प्रमाणात मग पुढे खरीप हंगामात तणनाशक वगैरे वापरतो परंतु जर चांगल्या प्रकारे उन्हाळ्यात जर मशागत केली तर या तणांच्या काशा व मुळंसुद्धा सर्व म्हणजे बहुसंख्य प्रमाणात नाहीशी होतात सुरुवातीला खोल नांगरटी करावी जर रबी हंगामातलं पीक आपलं ओलिताखालील भरपूर ओलिताचं असं पीक असेल खोल नांगरटी करणे आवश्यक आहे खोल नांगरटी करताना एक फाळ किंवा दोन फाळ यापैकी आपल्या मातीचा मगदूर अनुसार ती नांगरटी आपण ती निवडावी शक्यतो दोन फाळ याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरटी जर आपण केली तर आपल्या जमिनीची उलतापालत म्हणजेच मातीची उलतापालत ही चांगल्या प्रकारे होते सर्वसाधारणपणे काही शेतकऱ्यांमध्ये समज असा आहे की उलतापालत जमिनीची खोल नांगरटी केल्यामुळे अन्नद्रव्ये हे वर जातात परंतु तसे जास्त होत नाही दोन फाळ या आ, अवजाराने नांगरटी केल्यानंतर एक साधारणतः पंधरा ते वीस दिवस ते कडक उन्हात तापू द्यावं फाळी किंवा नऊ फाळी नांगराने मग नांगरणी करावी ही नांगरणी केल्यानंतर मग आपल्या जमिनीला सर्वसाधारणपणे जो मेचा शेवटचा आठवडा येतो त्या मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रोटावेटरचा वापर करावा बहुसंख्य शेतकरी काय करतात की सुरुवातीलाच रोटावेटरचा जास्त वापर करतात परंतु शेतकरीबंधूं शे रोटावेटरचा वापर हा सर्वात शेवटी पेरणीच्या अगोदर केलेला बरा मी तर म्हणतो की नांगरटी नंतरसुद्धा ज्या आपल्याला आपण व्ही पास वगैरे मारल्यानंतर जर रोटावेटरचा वापर केला तर फार चांगलं कारण रोटावेटरच्या वापरामुळे फक्त एक पाच ते दहा सेंटीमीटरचाच जमिनीचा भाग जो आहे हा बारीक होतो अन्यथा खालचा भाग हा कडक राहतो आणि खोल नांगरटी केल्यामुळे ज्या जमिनीमध्ये विविध किडींचे जे कोश आहेत उदाहरणार्थ जे गुलाबी बोंडळीचा जो प्रादुर्भाव आहे आणि इतर अळीवर्गीय पिढींचे जे कोश आहेत जे पिकांसाठी हानिकारक राहतात तर ते कोश नष्ट होतात तसेच बरेचसे रोग जे जमिनीतून पसरतात आणि जमिनीमध्ये जो काळी कचरा राहतो त्या काळी कचऱ्यावरती आपली उपजीविका करतात उन्हाळ्यामध्ये तर या काळी सुद्धा आपण जमिनीची नांगरटी केल्यामुळे तोसुद्धा एक्सपोज टू सन होतो म्हणजेच सूर्यप्रकाश त्यावरती चांगला पडतो तर तो काळी कचरा काळी कचरासुद्धा वाळून जातो आणि त्याच्या सभोवताली असणारी हानिकारक बुरशी हीसुद्धा मरून जाते एवढं अनन्यसाधारण महत्त्व उन्हाळ्यामधल्या नांगरटीचं किंवा मशागतीचं आहे मुळं ज्याचे खोल असे पिकं आहेत ज्याची मुळे खोल जातात उदाहरणार्थ कपाशी तूर यासारखे जे पिकं आहेत ज्याचे मुळं सरळ आणि खोल जातात तर हे मुळं व्यवस्थित याची पुढे भविष्यात वाढ होते त्या सीझनमध्ये आणि खोलवर ते जात असल्यामुळे बरेचदा आपल्याला त्यापासून मिळणारं उत्पन्न हे चांगलंसुद्धा मिळते आपण मागील वर्षी कपाशीचे झाड ज्यावेळेस तुम्ही काढलेले असेल किंवा तुरीचे झाड तुम्ही काढल्यानंतर जमिनीमध्ये सर्वसाधारण एक फुटापर्यंत ते झाड असं त्याचं मूळ जे आहे सरळ वाढलेलं दिसते आणि त्याच्यानंतर ते आडवं वाढलेलं दिसते हे असं का होते तर एक फुटाच्या खाली आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये आपण नांगरटीच खूप दिवस झाले केलेली नाही म्हणून एक फुटाच्या खाली एक हार्डपॅन तयार होतो हा हार्डपॅन तोडण्यासाठी हा हार्डपॅन म्हणजे कसा तर आपल्या घराचा जसा स्लॅब असतो तेवढा टणक हा हार्ड पॅन असतो हा हार्ड पॅन ब्रेक करण्यासाठी एक आपल्याला चिजल प्लो म्हणून एक जो येतो तोसुद्धा आपण वापरू शकतो आणि खोल नांगरटीच्या सुद्धा हा हार्डपॅन आपण काही प्रमाणात ब्रेक करू शकतो म्हणून उन्हाळ्यामध्ये जर खोल नांगरटी जर केली तर ती ओलिताखालील शेतीसाठी तसेच कोरडवाहू शेतीसाठी व त्या शेतामध्ये घेण्यात येणाऱ्या खरीप हंगामातल्या पिकासाठी ही अत्यंत महत्त्वाची ठरते